हेलो फ्रेंड्स, मी प्रीती अनिल अनंतवार आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण फ्राईड राईस बनवणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे ही। तुम्ही पाहू शकता इथे शेजवान फ्राईड राईस मसाला घेतलेला आहे मी, कुकवेल कंपनीचा। तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता। एक वाटी शिजवलेला बासमती राईस आहे, बासमती भात आहे, हा मोकळा शिजून घेतलेला आहे। यासोबतच अर्धी वाटी पनीरचे तुकडे घेतलेले आहे, थोडीशी पानगोबी लांब चिरलेली, फुलगोबी चिरलेली आणि शिमला मिर्च पण लांब चिरलेली आहे, लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून आणि कोथिंबीर। यासोबतच तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कोणत्याही भाज्यांचा वापर करू शकता, गाजर, वाटाणे इत्यादी। मी इथे एक कढई घेतलेली आहे, यामध्ये मोठ्या चमच्याने तेलात जो चमचा असतो तो त्याच्याने 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। तेल गरम होऊ देऊ। तेल गरम झाले की आपण अर्धी वाटी पनीरचे तुकडे घेतले, ते पनीरचे तुकडे थोडेसे तळून घेऊया। पनीर थोडेसे लालसर झाले, आता आपण हे तळून घेतलेले आहे, याला मी वाटीमध्ये काढून घेते। यामध्येच आपण सर्व भाज्या ज्या चिरून धुवून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे इथे, आणि 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे या भाज्यांना। तुम्ही पाहू शकता ह्या सर्व भाज्या मी इथे परतून घेत आहे। यामध्ये आपण मोठ्या चमच्याने 1.5 चमचा फ्राईड राईस मसाला टाकलेला आहे, शेजवानचा फ्राईड राईस मसाला आहे हा, कुकवेल कंपनीचा। तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरू शकता। यावर एक झाकण ठेवून एक वाफ येऊ दिलेली आहे। हे मिश्रण सर्व मिक्स करून घ्यायचं। आवश्यकता असल्यास यात मीठ टाकायचं आहे, पण मी इथे टाकलेलं नाही आहे। तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नंतर टाकू शकता। एक वाटी शिजवलेला जो भात आहे तो मोकळा भात शिजवला होता आणि पनीरचे तुकडे तळलेले, हे सर्व मिश्रण टाकल्यानंतर पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मसाला मिक्स झाला पाहिजे। तुम्ही पाहू शकता फ्राईड राईस पूर्ण आपण मिक्स करून घेतलेला आहे। अशा प्रकारे फ्राईड राईस तयार आहे आणि मी इथे सर्विंग बाउलमध्ये काढूनसुद्धा घेतलेला आहे। गरमागरम फ्राईड राईस दिसायला जेवढा छान दिसत आहे तेवढा हा टेस्टी पण झालेला आहे, आणि अगदी सोपी रेसिपी आहे ही। मुलांसाठी तर खूप आवडती रेसिपी आहे। हे फ्राईड राईस ग्रेव्हीसोबत खाल्लं तर अजून छान टेस्ट लागते, पण जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नुसता फ्राईड राईस पण खाऊ शकता। अशा प्रकारे गरमागरम फ्राईड राईस खायला खूप टेस्टी झालेला आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपीज जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा, आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। थँक्यू।